मराठी विनोदी भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींपैकी विशाखा सुभेदार या अभिनेत्रीचं नाव हे अग्रगण्य आहे. गेले अनेक वर्षापासून विनोदी भूमिका साकारत तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केले आहे. विशाखा ही एक उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच एक निर्मिती देखील आहे. सध्या रंगभूमीवर गाजत असलेले कुर्र या नाटकाची निर्मिती तिनेच केली आहे. या नाटकात प्रसाद खांडेकर, नम्रता सब्बेराव, पंढरीनाथ कांबडेसह विशाखाने अभिनय केला आहे. त्याचबरोबर तिने या नाटकाची निर्मिती देखील केली आहे. लॉकडाऊनच्या काळात सुरू झालेल्या या नाटकाने हळूहळू प्रेक्षकाच्या मनात घर केले. अनेक पुरस्कारांनी हे नाटक गौरवण्यात देखील आलं आहे. विनोदीबाज असलेल्या या नाटकातून एक सामाजिक संदेश देखील देण्यात आला आहे. विशाखा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियाद्वारे ती तिच्या दैनंदिन जीवनातील काही गोष्टी तसेच नाटकाच्या काही अपडेट देत असते. अशातच तिने शेअर केलेल्या एका पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. विशाखाने इंस्टाग्राम अकाउंटद्वारे नाटकाबद्दलची एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने आगामी काळात नाटकात होणाऱ्या बदलाविषयी सांगितले आहे. या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की कुर्रकर हे माझं प्रज्ञाचं पहिलं नाटक आहे. 4 डिसेंबरला या नाटकाचा शुभारंभ होऊन आता 2 वर्ष पूर्ण होतील. कोविडसारख्या काळात धडपड करून हे नाटक उभं केलं. या नाटकात प्रसाद खांडेकर, नम्रता सब्बेराव, पंढरीनाथ कांबडे यांचीही साथ होतीच. पण आता त्यात काही बदल घडत आहेत. काही झालं तरी जोवर नाटक जगत आहे तोवर जगवायचं हे निर्मिती संस्थेचे काम आहे आणि ते काम मी इमाने इतबारे करत राहणार. पुन्हा एकदा नवीन मोड बांधत आहे. नाटकात काही बदल होणार आहेत आणि ते बदल काय हे तुम्हाला लवकरच सांगेन. तोपर्यंत तुमचे आशीर्वाद आणि प्रेम असेच राहू द्या. विशाखाने तिच्या पोस्टमध्ये नवीन मोड बांधत आहे आणि काही बदल होणार आहे असं म्हटल्याने नाटकात नक्की काय बदल होणार आणि कसले बदल होणार याविषयी चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान विशाखा सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील शुभविवाह या मालिकेत नकारात्मक भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तर आगामी काळात तिचा एकदा येऊन तर बघा हा चित्रपट प्रेक्षकांचा भेटीला येणार आहे. आता कुर्र नाटकात होणाऱ्या बदल यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.